नमस्कार मित्रांनो नुकतंच एल आय सीनी जाहीर केलेलं आहे की तुमची जी पॉलिसीची अमाऊंट आहे जी अनक्लेम्ड आहे ही भरपूर कोट्यवधीत अमाऊंट आहे जी की अनक्लेम्ड आहे म्हणजे जर तुमच्या आजोबांनी पॉलिसी काढली असेल वडिलांनी भावांनी किंवा घरातल्या इतर कोणी नातेवाईकांनी सदस्यांनी काढलेली आहे परंतु तुम्हाला ती गोष्ट माहितीच नाही पॉलिसी काढलेली अशा वेळेस काय होतं की तुमची पॉलिसी जी आहे ती मॅच्युअर होते आणि पैसे एल आय सीच्या खात्यात तसेच पडून राहता बरोबर ना तेच पैसे तुमच्या हातात आले तर तुम्ही त्याचा काहीतरी उपयोग करू शकता ओके मग आता ही अमाऊंट आमची किती आहे किंवा तुमची कुठली खरंच पॉलिसी आहे किंवा आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करता येईल बरं हे चेक कसं करायचं याच्यासाठीच हा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण बघण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओके खाली नंबर पण आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज टाकू शकता सर्वप्रथम काय काय करायचंय का तुम्हाला की तुम्हाला जायचं इंटरनेट ब्राउजरवर तुम्ही साध्या ब्राउझरवर जा किंवा क्रोम ब्राऊझरवर जा मी इथे साध्या ब्राउझरवर सर्च करतो आहे ओके गुगल सर्च केल्यानंतर तुम्हाला एका शब्दात टाकायचं आहे इथे एल आय सी ओके एल आय सी टाकल्यानंतर क्लिक करायचं आहे तुम्हाला एल आय सी ऑफ इंडियाची वेबसाईट दिसेल एल आय सी इंडिया डॉट इन त्याच्यावर क्लिक करा आता ही हिंदीत पण असू शकते आणि इंग्लिशमध्ये पण असू शकते ओके मग हिंदीत आहे किंवा इंग्लिशमध्ये आहे त्याच्यामुळे घाबर हिंदीत असली काही गोष्टी समजत नाही इंग्लिशमध्ये असली काही गोष्टी समजता इथे इंग्लिश मी डन करतोय ओके ओके मला हिंदीत लवकर ते काय जे गोष्टी असतात लवकर कळत नाही ओके इंग्लिश थोड्या वेळाच्या प्रयत्नानंतर ही वेबसाईट इंग्लिशमध्ये आलेली आहे जसं जसं मी खाली जातोय मला दिसतंय की ब्ल्यू कलरमध्ये व्हाईट काहीतरी लिहिलेलं आहे जे एका ठिकाणी एका खाली एक मोबाईलमध्ये मोबाईल व्ह्यूमध्ये असेच दिसणार त्या ठिकाणी खाली जायचं आहे आणि मला वाटतं की हां हां लास्ट लास्ट जो कॉलम आहे रकाना आहे त्याच्यामध्ये बघू शकता चौथ्या नंबरला पाचव्या नंबरला अनक्लेम्ड अमाऊंट ऑफ पॉलिसी होल्डर अनक्लेम्ड अमाऊंट ऑफ पॉलिसी होल्डरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ही इथं विचारन की एक्सटर्नल लिंक ओपन होणार आहे तुम्हाला ती ओपन करायची आहे की नाही त्याला ओके म्हणायचं म्हणजे काय या आ, या टॅबवर ना दुसऱ्या टॅबवर या पौलीसी पौलीसी आता या ठिकाणी बघू शकता एल आय सी पॉलिसी नंबर पॉलिसी होल्डर नेम डेट ऑफ बर्थ पॅन कार्ड आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे एल आय सी पॉलिसी होल्डर नंबर नसणार आहे काही एक गरज नाही नसली तरीही तुम्हाला काय करायचं पॉलिसी होल्डरचं जे नाव आहे ॲज पर पॅन आणि डेट ऑफ बर्थ ॲज पर पॅन ही या ठिकाणी एंटर करायची या दोन्हीच गोष्टी तुमच्याकडे असल्यात वेल अँड गुड नसल्या किंवा बाकीच्या जरी असल्या तरी तुम्हाला टाकणं त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे ओके मग काय होईल की या ठिकाणी खाली डिटेल येईल डिटेल कशाची येईल की तुमच्या अमाऊंटची डिटेल येईल की एवढी मोठी अमाऊंट तुमची अनक्लेम्ड आहे म्हणून उगीच मुद्दाम होऊन प्रयत्न करायचा किंवा काही शोधण्याचा प्रयत्न करू नका कारण की त्यांच्या रेकॉर्डमध्ये जो जा डाटा आहे त्याच्यावरूनच ह्या गोष्टी दिसणार आहे तुमची पॉलिसी नसेल किंवा कुणी काढली नसेल किंवा अनक्लेम अमाऊंटच तुमच्या नावावर किंवा त्या व्यक्तीच्या नावे नसेल तर इथे काही एक दिसणार नाही इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल असे दिसेल ओके मग आता काय करायचं सगळ्यात सोपी पद्धत याचा स्क्रीनशॉट घ्यायचा स्क्रीनशॉट घेऊन प्रिंट आऊट काढायची प्रिंट आऊट काढून एल आय सी ऑफिसला भेट द्यायची त्यांच्याकडे अर्ज भरायचा ओके अर्ज भरायचा अर्ज भरल्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला पैसे देण्याची प्रोसेस सुरू होईल ओके आणि थोड्या दिवसाच्या आत हे पैसे तुमच्या अकाऊंटवर पण येतील त्यांनी दिलेल्या गोष्टीची पूर्तता केल्यानंतर मित्रांनो प्रकारे तुम्ही एल आय सीची अनक्लेम्ड अमाऊंट आपल्या अकाऊंटवर वळती करू घेऊ शकता आणखी एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला शेअर मार्केट मोफतमध्ये शिकायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये ते मोफत तुम्हाला कसं शिकता येईल याची सर्व माहिती दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ती माहिती बघू शकता आणि आवडल्यास आपले डीमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि सोबत चार कोर्सेस मोफत मिळवू शकता अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला आहे धन्यवाद